येत्या 2 वर्षात राज्यातलं सिंचन 40% नेण्यासाठी 60,000 कोटी रुपयांपर्यंतचा निधी मिळवण्याकरता प्रयत्न करणार नितीन गडकरी. रस्ते आणि सिंचनासाठी केंद्राकडून उपलब्ध निधीमुळे 2 वर्षात राज्याचं चित्र पालटेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू, चौकशी झाल्यावर आरोपपत्र दाखल होतील, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. अर्थपूर्ण लोकशाही आणि विकासासाठी साक्षरतेचं महत्व अनन्यसाधारण, जनतेचं योगदानही महत्वाचं, उपराष्ट्रपती. शाळेत जाऊ न शकलेल्या मुलांसाठी पुढच्या वर्षीपासून स्कूल चलो अभियान राबवणार प्रकाश जावडेकर. विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांची 3 गटात विभागणी करून त्यानुसार कारवाई, नागरी हवाई वाहतूक मंत्री. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याची राहुल गांधी यांची टीका. आणि मेक्सिकोला भूकंपाचा तीव्र धक्का, 15 मृत्युमुखी. स्वागत करते, आता पाहूया बातम्या विस्तारानं. येत्या 2 वर्षात युद्धपातळीवर प्रयत्न करून राज्यातलं सिंचन 40% पोहोचवणार असल्याचं निर्धार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, 55 ते 60 हजार कोटी रुपयांचा निधी राज्याला मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात आवश्यक सिंचन उपलब्ध झालं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत राज्यातल्या जलसंधारण प्रकल्पांचा आढावा घेतला, त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातले अर्धवट असलेले जलसिंचन प्रकल्प येत्या 1 ते 1.5 वर्षात पूर्ण होतील अशी माहिती त्यांनी दिली. पाण्याचं विकेंद्रीकरण व्हावं यादृष्टीनं नदीजोड प्रकल्प हाती घेतला असून 5 प्रकल्पांची कामंही येत्या 3 महिन्यात सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रस्त्यांची कामं जलदगतीनं तसंच पारदर्शक पद्धतीनं व्हावी यासाठी अनावश्यक परवानग्या रद्द करून 24 तासांच्या आत रस्ते कंत्राटदारांच्या खात्यात पैसे जमा केले जातील अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन आणि रस्ते प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून गेल्या 3 वर्षात अभूतपूर्व निधी मिळाल्याचं सांगत हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्याचं चित्र बदलेल असा विश्वास व्यक्त केला. राज्यातल्या सिंचन प्रकल्पासाठी केंद्राकडून भरीव मदत मिळणार असून राज्यानं मागणी केलेल्या सर्व प्रकल्पाबाबत केंद्र सरकारनं सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात रस्ते प्रकल्पासाठी 10 हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्या असून येत्या 3 वर्षात सर्व रस्त्यांचं काम पूर्ण होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना सिंचन घोटाळ्याच्या चौकशीविषयी विचारलं असता सिंचन घोटाळ्याची कोणतीही चौकशी थांबलेली नाही, जसजशा चौकशा पूर्ण होतील तशी आरोपपत्र दाखल होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. जलसंधारण प्रकल्पाच्या आढावा बैठकीला गडकरी आणि मुख्यमंत्र्यांसह संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री शिवतारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. देशाच्या प्रगतीसाठी सार्वजनिक वाहतूक आवश्यक असून नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीवर भर द्यावा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेनं आयोजित केलेल्या रस्ते सुरक्षा या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते. अपघात टाळण्यासाठी देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नव्यानं रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती रस्ते वाहतूक सुरक्षित कशी करावी, अपघात कसे टाळावे, धोकादायक ठिकाणाची माहिती, सूचना आणि हरकतींसह केंद्राला पाठवणार आहे. अपघातांची संख्या यामुळे कमी व्हायला मदत होणार आहे. देशातली वाहतूक समस्या गंभीर होत असून यासाठी युरोपच्या धर्तीवर भारतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे असं गडकरी यावेळी म्हणाले. त्यादृष्टीनं 1 लाख नव्या गाड्यांना कमी व्याजदरात वित्तीय पुरवठा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न राहील. या गाड्या नव्या इंधन प्रकारावर चालणाऱ्या असतील त्यामुळे आर्थिक बचत होईल.
सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या गाड्या सुविधायुक्त असतील तर लोक त्याला उत्तम प्रतिसाद देतात असा अनुभव असून यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेनं पुढाकार घ्यावा असं आवाहन गडकरी यांनी केलं. खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे आणि वाहन उद्योगातील मान्यवर तसंच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. नवभारत साकारण्यासाठी साक्षरतेची भूमिका महत्वाची असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. देशातले नागरिक संपूर्णपणे साक्षर झाल्यानंतरच राष्ट्र विकसित राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. विकास आणि लोकशाही अर्थपूर्ण करण्यासाठी साक्षरतेचं अनन्यसाधारण महत्व आहे. शिक्षणामुळे अन्याय आणि भेदभावाविरुद्ध लढण्याचं बळ मिळतं असंही उपराष्ट्रपतींनी सांगितलं. 51व्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज नवी दिल्लीत बोलत होते. डिजिटल विश्वातली साक्षरता हा यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय साक्षरतेचा विषय आहे. विविध कारणांमुळे शाळेत जाऊ शकले नाहीत अशा मुलांसाठी सरकार पुढच्या वर्षीपासून स्कूल चलो अभियान राबवणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 2022 पर्यंत भारतात साक्षरता 100% करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं. साक्षरता म्हणजे केवळ लिहिणं वाचणं एवढाच मर्यादित अर्थ नसून सध्या डिजिटल साक्षरतेचं युग असल्याचं जावडेकर म्हणाले. देशातल्या साक्षरतेचा दर 74% वरून 81% पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते साक्षरता या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्याला आणि संघटनांना सन्मानित करण्यात आलं. साक्षरतेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी देण्यात येणारा साक्षर भारत पुरस्कार मध्य प्रदेशला प्रदान करण्यात आला. दंतेवाडा, टिकमगड या जिल्ह्यांनाही पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. साक्षरतेमध्ये चांगली कामगिरी करणारं राज्य, जिल्हे, ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ सत्यपाल सिंग, उपेंद्र कुशवाह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध वैमानिक एफआयआर दाखल करू शकतो असं नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. वादावादी, हाणामारी आणि जीवितला धोका अशा 3 गटात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांची विभागणी केली जाते असं राजू यांनी सांगितलं. शाब्दिक भांडणासाठी 3 महिने, शारीरिक इजेसाठी 6 महिने तर जीवितला धोका असणाऱ्या प्रकरणात 2 वर्ष किंवा जास्त कालावधीसाठी बंदी घालण्यात येईल असं ते म्हणाले. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यावेळी उपस्थित होते. नवीन नियम आजपासून अंमलात येतील असं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असून शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ते आज नांदेड इथं काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय मेळाव्यात बोलत होते. 3 वर्षात महाराष्ट्रात 9000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात 35,000 कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी केल्याचं सांगितलं मात्र 5,000 कोटीपेक्षा जास्त कर्जमाफी झाली नाही असा आरोप त्यांनी केला. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांसह हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे आणि सर्वसामान्यांचेही हाल झाले असंही ते म्हणाले. परभणी इथंही राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली. महाराष्ट्र सरकारनं अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी केली मात्र याचा जास्त शेतकऱ्यांना फायदा झाला नाही अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. वस्तू आणि सेवा कर 18% जास्त असता कामा नये अशी आपल्या पक्षाची भूमिका असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीनं आज संपूर्ण विदर्भात आंदोलन करण्यात आलं. नागपुरात शहराध्यक्ष आणि रिपब्लिकन युवक आघाडीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी के राव यांना निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर वेगळ्या विदर्भासाठी घोषणा दिल्या गेल्या. लघु आणि मध्यम उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी आपल्या उत्पादन सेवा आणि गुणवत्ता उंचवावी असं आवाहन स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी केलं आहे. भारतीय लघु मध्यम उद्योग उत्पादकांच्या परिषदेत ते आज मुंबईत बोलत होत्या. या उत्पादकांना अडचणी येत असल्यास त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी संबंधित बँकांकडे पोहोचावं असंही त्यांनी सुचवलं. लघु आणि मध्यम उद्योग चेंबरचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांच्यासह या क्षेत्राशी निगडीत मान्यवर या परिषदेला उपस्थित होते. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासंदर्भात विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी मुंबईत आज ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजनं एका चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. राज्याच्या लघु उद्योजक विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
या क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समूह विकास धोरण राबवत असून या धोरणांतर्गत राज्य सरकार या क्षेत्रातल्या उद्योजकांचा समूह बनवून संस्थांच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करत असल्याचं बनसोड यांनी यावेळी सांगितलं. एखादा उद्योग करणारे काही उद्योजक एकत्र यावेत, त्यांची स्वतःची त्यांनी एक उद्योजकांची संस्था तयार करावी आणि त्या संस्थेनी मग आपली जागा घ्यावी. त्याला सरकारकडनं कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणजे सामूहिक सुविधा केंद्र हे त्यांना मिळतं. त्यांना त्यांच्या ट्रेनिंगच्या गरजा असतील, प्रशिक्षणाच्या त्यांच्या गरजा असतील, त्याच्यासाठी निधी दिला जातो. आणि त्याचबरोबर सामूहिक सुविधा केंद्र म्हणजे क्लस्टर फॅसिलिटेशन सेंटर, मग तिथे अशा मशीन्स की ज्या एकटा उद्योजक त्या मशीन्स अफोर्ड करू शकणार नाही किंवा त्याला त्या परवडणार नाहीत, अशा हाय एंड मशीन्स त्या क्लस्टर मध्ये असतील, जेणेकरून त्याची सर्व्हिस म्हणजे त्याचा उपयोग ही मंडळी येतील आणि घेऊन जातील. या चर्चासत्रात सहभागी झालेल्या उद्योजकांनी सरकारकडून अधिक योगदानाची अपेक्षा व्यक्त केली. या क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या कसं सबळ करता येईल यासह नवसंशोधन, तंत्रज्ञान आणि समूह विकास आदी विषयांवर तज्ज्ञांनी यावेळी सविस्तर चर्चा केली. अपघात होताच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं जातं, मात्र गंभीर जखमींवर उपचार करताना अनेकदा डॉक्टर आणि परिचारिकाही गोंधळून जातात, त्यामुळे महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोल्डन अवरमध्ये प्राण कसा वाचवावा याबाबत नागपूरमध्ये ट्रॉमिकॉम 2017 या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यामध्ये आयोजित केलेल्या या 3 दिवसीय परिषदेत आज 300 अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. अपघातात जखमी रुग्णांना श्वासोच्छवास कसा द्यावा, क्षतिग्रस्त भागाची सोनोग्राफी करताना काय काळजी घ्यावी, श्वसनमार्ग रक्तप्रवाह सुरळीत कसा ठेवावा अशा विविध विषयांवर प्रात्यक्षिकं करून आणि चर्चा करून डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात आलं. जागतिक प्रथमोपचार दिवसानिमित्त मुंबईत विद्याविहार इथल्या सोमय्या महाविद्यालयात प्रथमोपचार जागृती शिबिराचं आयोजन केलं होतं. नैसर्गिक आपत्ती अपघाताच्या वेळी प्रथमोपचाराची गरज असते, प्रथमोपचाराचं महत्व कळावं तसंच अपघाताच्या वेळी रुग्णालयात दाखल करेपर्यंत रुग्णांवर प्रथमोपचार करण्याबाबत माहिती मिळावी या उद्देशानं हे शिबिर घेण्यात आलं. सोमय्या महाविद्यालयाच्या संकुलातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये परिचारिका महाविद्यालयातील डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी उपस्थितांना प्रथमोपचाराचं प्रशिक्षण दिलं. बुलडाणा जिल्ह्यातल्या बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि प्रशिक्षण शिबिर आज झालं. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव खासदार वीरसिंग यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. पक्ष संघटनेच्या वाढीसाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावं असं आवाहन त्यांनी केलं. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष विलास गरुड, प्रदेश प्रभारी अॅडव्होकेट संदीप नाजणे यांचीही मेळाव्यात भाषणं झाली. नाशिक जिल्ह्यातल्या शासकीय आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत कचरा आणि खरकट्या अन्नापासून नैसर्गिक खताची निर्मिती करणारा प्रकल्प राबवला जात आहे. यामुळे आदिवासी महिलांना रोजगार मिळाला आहे तर शाळेचा खर्च कमी होऊन विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागली आहे. इगतपुरी तालुक्यातल्या मुंढेगाव इथं इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेतल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहात सुमारे 12 आश्रमशाळातल्या 5,000 विद्यार्थ्यांसाठी भोजन तयार केलं जातं. या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या उरलेल्या अन्नाचा कचरा, खरकटं, अन्न, भाजीपाला, फळांचा कचरा, त्याचप्रमाणे अन्न शिजवताना उरलेलं निरुपयोगी पाणी, शाळेच्या आवारातला कचरा खत प्रकल्पात आणला जातो. या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी 12 आदिवासी महिला सांभाळतात. 8 टप्प्यात प्रकल्पात कचरा टाकल्यावर 37 दिवसानंतर त्याचं जैविक खत तयार होतं. याप्रमाणेच निरुपयोगी पाण्यापासून वीज निर्मिती करणारा छोटेखानी प्रकल्पही साकारण्यात आला आहे. आश्रमशाळेला आवश्यक असलेली संपूर्ण वीज या प्रकल्पातून तयार होते. उत्तर महाराष्ट्रात कुठेही नसलेली स्मार्ट सायन्स सेंटर अर्थात छोटी विज्ञान शाळाही याच्यामध्ये उरणारा जो घनम कचरा याची विल्हेवाट कशी लावायची समस्या आमच्या पुढे तयार झाली होती. याच्यासाठी आम्ही महिला बचत गटाला एक काम दिले आणि त्या महिला बचत गटाने संपूर्ण घन कचऱ्याची निर्मिती करून त्यांनी 37 दिवसामध्ये खताचा प्रकल्प केला. याच्यामध्ये उद्देश असा झाला की आमची जी समस्या होती ती पण मिटली आणि महिलांना देखील रोजगार प्राप्त झालेला आहे. आमच्या शाळेमध्ये शासनातर्फे मध्यवर्ती स्वयंपाकगृहाची स्थापना केलेली आहे. तर आम्ही तिथे जेवण वगैरे करतो तर तिथे जे खरकटं वगैरे उरलेले असतं त्याची विल्हेवाट म्हणून आमच्या शाळेमध्ये गांडूळ खत हा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. तर तिथे सप्तशृंगी महिला बचत गटातर्फे ज्या काही महिला आहेत त्या
आणि आम्ही विद्यार्थी वगैरे त्यांना मदत करून जे खरकट वगैरे उरलेलं असतं ते एकत्र जमा करून ते प्रकल्पामध्ये टाकतो आणि त्याच्यातर्फे त्या महिला आणि आम्ही त्यांना मदत करून खत वगैरे तयार करतो. पोरांचं उरलेलं अन्न ते इकडं आणून टाकतो इथं आणि ते अन्न टाकलं का त्याच्यावर पाणी मारतो, त्याच्यावर PSB पावडर टाकतो. ती पावडर टाकली का त्याच्यावर परत आम्ही खताचा आणि मातीचा हात पसरवतो. ते पसरल्यानंतर मग ते कुजतं ते अन्न. ते अन्न कुजल्याच्या नंतर 21 दिवसांनी त्याचं खत बनतं आणि ते खत बनलं का मग आम्ही गरजू लोकांना वाटतो. रायगडमधल्या पाली खोपोली राष्ट्रीय महामार्गावर जांभूळपाडा इथला पूल मोडकळीला आला आहे. त्या पुलावरून अवजड वाहनं दररोज ये जा करत असल्यामुळे तो कधीही कोसळू शकतो. याच्या दुरुस्तीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषणाचा मार्गही अवलंबण्यात आला आहे. पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत. साठी पाली खोपोली राष्ट्रीय महामार्गावरचा जांभूळपाडा पूल धोकादायक अवस्थेत असून अखेरची घटका मोजत आहे. या पुलाची तातडीनं दुरुस्ती व्हावी यासाठी लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा लता कळंबे यांनी 4 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. पुलाचं काम तातडीने चालू व्हायला पाहिजे. जवसर चालू होत नाही तवसर मी उपोषण मागे घेणार. या उपोषणाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. 150 गावातले नागरिक या पुलावर अवलंबून असून त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. साठी उलंडलेला हा पूल केव्हाही कोसळू शकतो. आतापर्यंत येथील वृत्तपत्रांनी वृत्तवाहिन्यांनी अनेकदा त्याला प्रसिद्धी दिली परंतु प्रशासनानं याकडे ढुंकूनही बघितलेलं नाही किंवा त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. इथून जात असताना एक अनामिक भीती लोकांच्या मनामध्ये असते, तरी सुद्धा या विषयाचं गांभीर्य अजून सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आलेलं नाही आहे. कदाचित इथल्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला नसेल आणि हे त्या विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवून वरच्या लेवलने महाराष्ट्र शासनाचे संबंधित अधिकारी आणि संबंधित मंत्री महोदयांनी या विषयाच्या गांभीर्याची दखल घ्यावी. लवकरात लवकर या जांभूळपाडा पुलाची डागडुजी व्हावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. आठ 8.2 रिश्टर स्केलच्या तीव्र भूकंपाच्या धक्क्यानं दक्षिण मेक्सिको आज हादरलं. मेक्सिको शहराला हा धक्का बसल्यानंतर भयभीत झालेले लोक इमारतीबाहेर पडले. या भूकंपात 15 जण ठार झाले असून हा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण मेक्सिको आणि ग्वाटेमाला इथं घरांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. गेल्या 100 वर्षातला हा सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष एनरिक पेना नेटो यांनी व्यक्त केली आहे. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून 3 मीटरपेक्षा उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मेक्सिकोच्या समुद्रकिनारी मध्य अमेरिकेतल्या ग्वाटेमाला, एल साल्वाडोर, कोस्टारिका, पनामा आणि होंडारोस तसंच दक्षिण इक्वाडोरला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. एथेन्स इथं झालेल्या विश्व कॅडेट कुस्ती स्पर्धेत 43 किलो वजनी गटात भारताची कुस्तीपटू सोनम हिनं सुवर्णपदक पटकावलं आहे तर याच गटात कुस्तीपटू नीलमनं कांस्य पदक पटकावलं आहे. जपानच्या सेना नागामोतोसोबत झालेल्या सामन्यात सोनमनं नागामोतोचा 3-1 अशा फरकानं पराभव केला. केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी या विजयाबद्दल सोनम आणि नीलमचं अभिनंदन केलं आहे. आणि आता हवामानाचा अंदाज. राज्यात येत्या 36 तासात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32 किमान 27, नागपूर 34 आणि 24, पुणे 31-22, औरंगाबाद 31-20, नाशिक 32-23, कोल्हापूर 31-22, रत्नागिरी 31-25, सोलापूर 32-19 आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 23 अंश सेल्सिअस. आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या बातम्यांचं थेट प्रसारण तुम्ही युट्यूबवर पाहू शकता DD सह्याद्री न्यूज या अकाउंटवर. तसंच वृत्त विभागाचे ट्विटर फॉलो करा @DD सह्याद्री न्यूज या पत्त्यावर. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा.
येत्या 2 वर्षात राज्यातलं सिंचन 40% नेण्यासाठी 60,000 कोटी रुपयांपर्यंतचा निधी मिळवण्याकरता प्रयत्न करणार नितीन गडकरी. रस्ते आणि सिंचनासाठी केंद्राकडून उपलब्ध निधीमुळे 2 वर्षात राज्याचं चित्र पालटेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरूच, चौकशी झाल्यावर आरोपपत्र दाखल होतील, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. अर्थपूर्ण लोकशाही आणि विकासासाठी साक्षरतेचं महत्व अनन्यसाधारण, जनतेचं योगदानही महत्वाचं, उपराष्ट्रपती. शाळेत जाऊ न शकलेल्या मुलांसाठी पुढच्या वर्षीपासून स्कूल चलो अभियान राबवणार प्रकाश जावडेकर. विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांची 3 गटात विभागणी करून त्यानुसार कारवाई, नागरी हवाई वाहतूक मंत्री. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याची राहुल गांधी यांची टीका. आणि मेक्सिकोला भूकंपाचा तीव्र धक्का, 15 मृत्यूमुखी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज जागतिक साक्षरता दिवस. पर्यावरण साक्षरता हा साक्षरतेचा एक आयाम. पर्यावरणाला महत्व देत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं तानसा जलवाहिनीच्या दुतर्फा सुमारे 39 किलोमीटर लांबीचा सायकलिंग आणि जॉगिंग पट्टा निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मान्यता दिली. या पार्श्वभूमीवर पर्यावरण रक्षण आणि संवर्धनात अशा प्रकल्पांचं महत्व आणि सहभाग याविषयी संवाद साधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रशांत ननावरे यांना आज रात्री 9:30 बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.